नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जस्ट नाव आता पोहोचलेलो आहे बेगोनच्या मोर आणि दापूरच्या मध्ये. तर गाडीतनं उतरून निलेश भाऊला गाडी चालवा दिली. निलेश भाऊ रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आता आपण चाललोय आपल्या आपल्या गावाकडे पंढरपूरला. आता आपल्या गावातच आल्यात जमा आहे, काय विषय नाही. तर मित्रांनो आता चाललोय घरी. इथून घर कमीत कमी किती अंतरावर आहे? ऐंशी. कस मग किती? नव्वद. येंदापूर काय अजून आपण कुठे गेलंय? असं करतो लॉक करतोय. काय आता थोबड चांगले दिसते. थोबड जाव्याने दिसायला लागले. तिथे काय आता एवढ्या निर्मेनं सांभाळून बघायचं. आता राव झालं बघितले तर बघितले. दोन तीन लेखन झाली सोन्यासारखी. पूजा 2 मिनिटं पूर्वी खाली बस. सोन्यासारखी बाईक कोण बघायला लागलं? मुरे वाटलं सर. चल पूर्वी मागची केस काढून पुढे बसवली. आता इथं बस थांब जरा. तर मित्रांनो आता आपण घरी चाललोय. तुम्हाला मग अशी म्हणलेलंच कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच तुम्हाला की आमची किती अपडा झाली, काय झाले अपडा. लय मजे लय महाराष्ट्र सोडलं. गुजरातला प्रमोशन आले जायचं. काय नको अलीकडलं घेऊन बाहेरच्या पलीकडे राहायला. प्रमोशन काटलं सुरीत. तर पांढऱ्यापट्टी इकडे घेऊन गाडी घ्यायला. गाडी निघाली भाऊ चालू त्याने टेन्शन मला येतंय. मग काय लय पळवायला लागला गाडी. तुम्ही माणसा होत्या मित्रांनो स्पीड बघावा का? एवढं पळवल्यावर मी हवेतच उडून जाईल. शक्ती मनात होईल. पूजा खिडकीवर घेऊन जरा बोल की. खिडकीवर घे की जरा. हा सांग जरा काय झालं. इथं बोलायला असं करण जरा ये मध्ये जरा. तिकडचं जरा झालेल्या गप्पा गोष्टी झालेल्या सांग जरा. कशा गप्पा गोष्टी? काय पोनमताय कसं वाटतंय? झोप आली. काय मग गुजरात कसं वाटलं? गुजरात भारी वाटलं. कसं काय नेमकं काय वाटलं गुजरात मध्ये गेल्यानंतर? अनुभव काय भेटला? आपलं महाराष्ट्र सोडलं कसं वाटतं? महाराष्ट्र काय काय झालं आपल्या सोबत? सांग की शॉर्टकट मध्ये. शॉर्टकट मध्ये सांगा. दोघे मिळून सांगा शॉर्टकट मध्ये. जेवणाची अपघात झाली, पोरांची अपघात झाली, आमची अपघात झाली, गाडीची अपघात झाली, मोबाईलची अपघात झाली, व्हिडिओची अपघात झाली. अजून शॉर्टकट मध्ये सांगा म्हणलेलं सांगितलं. तुम्ही काय बसलाय? तुम्ही बोलो. मूड आणाय लागतो का? त्यांना झोप लागली. तुमच्या नवऱ्याला जरा सांगा की कुठं मी ते सांगतो पळतोय भाऊ. कुठं मी पळतोय का माणूस? मी हुडकतो तरी कुठे गेले माहिती? 3 किलोमीटर मोर चालत आले मी पंपात आणि माणूस 3 किलोमीटर मोर. ह्यांच्या बायकोला विचारतोय. बायको मी इथंच होते कुठं तर. बायकोनी बाहेर झोपलेली. काय राव कसं हो? मला हाय मला हाय चालायची सवय. रोज सकाळ सकाळ जर संध्याकाळ चालतोय मला असं. प्रमोशन केली तर नाही घरीच बसायचं चालत आपलं. पैसा नको काय नको. येईल म्हणलं 4 रुपये येतील. ते हाय गेले की शेतात. सांगायचं त्याच्या आईला त्या प्रमोशन. काय झालं तुमच्या सोबत? काय झालं गेलो तुम्हाला सांगतो. प्रमोशन आलं तर 60,000 रुपये साड्याची जाहिरात करायची होती. ते 60,000 पदर 60,000 30,000 गेलं मोबाईलला. खाणं पिणं राहायचं 10-12,000 रुपये राहण्याला आणि जेवणाला गेलं. किती राहिलं मग आपल्या हातात? हिशोब करायचा अजून. प्रमोशन परवडलं नाही मित्रांनो. आणि दुसरं पण शूटचं काम होत झालं नाही. बाय अजून दिले का नाही? निंबस दिले 60,000 30,000 दिले खात्यावर पटवून. ते गेले खर्चालाच. काय पेटवायचं? आणि मित्रांनो तिचं व्हिडिओ पाठवली ना. व्हिडिओ सोडल्याशिवाय ते काही देत नाही लवकर. आणि व्हिडिओ अजून त्यांच्याकडे. माणसाची आशा ही खरं दुर्दशा करते. लय बेकार माणसाची आशा. आपण काय आम्ही गेलतो बरं का मित्रांनो? काय तर पडायला 4 पैसे मिळतील म्हणून उपयोगी पडतील आपल्याला. काय तर आता पोरांची ट्युशन शाळा आता चालू झाली. शाळा पूर्वीला ऍडमिशन घेतलंय, आयशोला ऍडमिशन घेतलंय. त्याला पैसे भरपूर लागणार आहेत म्हणून म्हणलं चला म्हणलं प्रमोशन आले करून टाकाव. नशीब दोघाला पण सांगाल तर 5-5 तर राहिलं. 5-5 म्हणजे 10-11,000 रुपये राहिले तर बघा. नाही तर बाकी चुटरा होणार आहे. मी लिहून देतो तुम्हाला. तर आणि महत्वाचं आहे आम्ही जातानाच निलेश भाऊंचा मोबाईल बंद पडलेला. ही तर तुम्हाला निलेश भाऊन त्यांच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. सांगितलं ना सगळं ओके मध्ये सांगितलं ना डिटेल. काय काय झालं तुमच्या सोबत? म्हणून म्हणत असतो एकटा जात जाऊ नका. कुठे अवघड झालं? अवघड म्हणजे तुम्हाला सांगतो. तुम्ही बसला इकडे साईडला.
मी गेलो मोबाईल शेपेत म्हणलं आता दाखवा म्हणलं ते गुजराती हिंदी मला नीट हिंदी पण बोलाय ना तरी पण आडवत बोललो त्यानं माझा रंग वळागला तिला का प्युअर येळा मला दिसतोय म्हणलं गेलो तर मला सांगतो त्याला म्हणलं तरी तरी झालं या त्याला मोबाईल यायचं मला सांगतो नीट करा रुकिये 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 केलं त्याच्या आईला 15 मिनिट थांबवलं 20 मिनिट थांबवलं पुन्हा कॉल लावलं म्हणलं भाषेत बोललो कस्टमर आलाय टचपॅड गेलाय हे गेलं सांगेल त्याला बोलून ते बाबा आला तसा मोबाईल त्याच्या दुकानदाराकडे दिलेला लगेच तकडे दिला का लगेच काय डोळा मारला त्याला का मी लगेच बळाखाला या दोघांची काहीतरी खिळे दिसते म्हणलं तुम्ही त्याचा गचूर धरला नाही नाही बाहेर लगेच गचूर धरला बाहेर गाडी गाडी बाहेर लावली होती ना मग बाहेर लावली गाडी माझं ध्यान त्याच्याकडे तब्बल कोण कोण ही दोघांची मग म्हणलेला का ही काय तर घोळा आहे म्हणला का आपले फोन पे वर पैसे आहेत म्हणलं का आणि ती प्रमोशनचं 30,000 रुपये आलेलं तसंच होतो घरचे मोबाईल मध्येच होत आणि पहिले मोबाईल मधले 10,000 रुपये आपल्या आपल्या शिल्कत लागतील इकडे तिकडे म्हणून आपलं कुठं म्हणलं पैसे आहेत म्हणलं एवढं मोठं आपलं सगळं त्यात डाटा सगळा शेवा आहे पैशापेक्षा महत्वाचं जास्त इन्स्टा फेसबुक युट्यूब सगळं होतं एक जर ईमेल आयडी गेली असते गायबच झालं असतं सगळं ते माझ्या नंतर लक्षात आलो मी आपलं प्रामाणिकपणे आपल्याकडे आहे म्हणून आपलं द्यायला लागलं तरी पण ते निघून चालू होतो केक मारून केक गाडी बसलं तर मग खोरवाखोरी मी लगेच ऍड गेलो म्हणलं मोबाईल द्या राहू द्या म्हणलं माझी मला मी तिकडे नीट करतो ती मला कारण म्हणलं तुम्ही मोबाईल दिलाय का म्हणला तुमचं बोलायचं काय संबंध अरे बाबा म्हणलं माझा मोबाईल आहे म्हणलं ते मला दुकानदारानं मला मोबाईल दिला ते हिंदीत न बोलत होत ती हिंदीत न बोलत होत तुम्हाला यांनी मराठी ट्रान्सलेट काय म्हणते ट्रान्सलेट करून त्याला हिंदी ते ऐकणार शेवटी चोरून घेतलंय मोबाईल दुकान लगेच नाहीत का अजून कधी जरा तणातणी झाली का तर मला सांगतो चावी घेतली द्यायची चावी घेतली मला म्हणलं मेरी मेरी चावी देतो असं काय तर म्हणलं ते त्याला म्हणलं नाही देत म्हणलं देत नाही म्हणलं का मग धरलं का चोर होतो मला सांगतो तू उतरला गाडीवर गाडीवर उतर ज्या क्षणाला गाडीवर उतरलं ती आणि माझा किस्सा लागला चपसर किशात चावी ठेवलेली ना आणि चावी दी म्हणायला लागलं चावी देत नाही म्हणलं अजिबात 2-3 वेळा चावी किशात हात लावला तिसऱ्या वेळेस धरला छातीला पिरगळला असा शर्टला असा धरला गावठी कुत्ता दाखवला असं धरला ते सोडलंच नाही त्याच्या गळ्यात त्याच्या गळ्यात होत बदाम बदमात हात गाठला असा आणि 2 शर्टाला धरला पिरगळला म्हणलं कोडे मस्तीच केली बरं झालं बाहेर गेला तरी पण मित्रांनो जास्त असं म्हणजे ऐकत नव्हतं मला गडी लांबार होता गडी आणि यांचं म्हणणं काय होतं बायकांचं बाहेर गेला तुम्ही बांधून का करताय सांगा लय वाईट प्रसंग आला काय सांगा घडली लगेच कुणावर विश्वास ठेवून आपली वस्तू त्या माणसाच्या हातात द्यायची नाही आदल घडली आदल घडली म्हणते की माणसाला काय पाहिजे जरा अहो वहिनी आपल्या महाराष्ट्रात कुठं कोणापाशी तरी काय होत नाही आम्ही नाव ठेवत नाही मित्रांनो बरं का गावाला कुठल्या आमच्या सोबत जी घडलंय ना ती सांगतोय आता काय लोक असा हेतू नाही की कुठल्या गावाला कुठल्या बाहेरच्या गावाला नाव ठेवावं पण तिथं आमच्यासोबत जे घडलंय ना ते पण हा घडलंय आमच्यासोबत म्हणजे समजा यांचा मोबाईल चोरी जाता जाता वाचला परत ना अजून मोबाईलचा डिस्प्ले गेलता यांचा डिस्प्ले पैसे घेतलं देवानच कौल दिला आपलं नशेब ती म्हणती ती ना ते नशेब हाय म्हणून आपण वाचलो मग काय करू आज मोबाईल जर माझा मोबाईल माझं आयुष्य पूर्ण वाटलं झालं असतं कारण माझं लय काय सगळ्यांचं प्रेम होतं त्या मोबाईल मध्ये लय कंडिशन बेकार झाली असती राव मग पूजा अजून काय म्हणते काय नाही चला आता घरी 5-6 दिवस झाला आपल्याशिवाय घरचा फोन बिन कोणाचा काय घरचा फोन बिन आलता की कधी येणार आहे काय किती दिवस झालं घराकडे यायचंय का नाही पोरग काय बारीक तोड करून अरे माणसं कमेंट काय करायला लागले ते सांगा तुला काय अहो दाढीच माझ्या दाढी शान आहे दादाजी शान म्हणजे अहो ही म्हणायला लागली काय माझ दाढी काढून टाका थोडी जेव्हा अजिबात काढायची दाढी यार लागायचं काम आहे राम मग तुमचं काय म्हणणं आहे दाढी काढायची नाही मी मित्राचं ऐकत असतो काय घरात राहणार नाही मी एक वेळेस तुला सोडेल मी एक वेळेस तुला सोडलो तिला सोडेल दाढी आहे म्हणून तर मी आहे काय तुला सांगतोय एक वेळेस तुला सोडेल पण दाढी मी कधीच काढणार नाही श्याम आहे गाडी तुला काढणारच नाही तर दाढी काय चल मिलेश भाऊ माझा मित्र म्हणतोय मला दाढी अजिबात काढायची नाही
मला दोघं पण महत्वाची आहे ती पण दाढी काढत नाही. दाढी काढली का तुमच्या आयुष्यात रगत गेला? गेला म्हणजे संपलं जाग झाला माझा. तुमच्या नवऱ्याला एवढं पोरक म्हणते पण बघ पाच सहा पोरे अजून निघतल्या तुझे तुझं वाटलं होईल बघ मी काय तयार बघ मग म्हणून मी चांगला आहे वाईट आहे का अगं त्या आजीची बॅटरी वाढलेली डोळं तिचं बारीक झालं तिला दिसत नव्हतं दाढीमुळं म्हणली अगं लय दुनिया बघितली म्हणून आता दुनियातलं कमी दिसतंय सुरुवाती बरोबर नाही त्यांनी दाढी राखली आता अचानक जर तुम्ही कसं दिसत मी काढत ना चॅलेंज लाव चॅलेंज लावायची चला माझ्यासोबत म्हणून सुरुवातीपासून बायको लाड करायला एवढा बायको रत्ता देतो की दोन घरी गेल्यावर दाढी मी काढत नसतो दाढीवर माझ्या ए थांब काय तू माझ्या दाढीवर जाऊ नको दाढीवर काय दाढीवर जाऊ नको तू बाला कट करायला तुझ्याचा राजूला मग मी करत नाही बघा येऊ गे लय शाण्याचा असले बोराट लग्न करून बघू वाट लागली आयुष्याची माझ्या गाडी करा म्हणते ते मानन करणार म्हणजे गाडी करा म्हणायला लागली मागे लागली काय पण फालतू कोण आता नाही करत तुझ्या भावाला काय सांग जा किती बघू चल बघू काढत नाही तुला लागा कळत सांगितलं.